ताजा व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. लासलगाव कोरोनामुळे गेल्या 2 वर्षापासून येथील श्री भक्तवत्सल बालाजी देवस्थानच्या वतीने साध्या पद्धतीने ब्रह्मोत्सव साजरा करण्यात येत होता. यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी वाटू लागल्याने नियमांचे पालन करत श्री भक्तवत्सल बालाजी देवस्थान सेवा समितीच्या वतीने 30वे ब्रह्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आला. यावेळी सकाळी नवकलश अभिषेक आरती प्रसाद कार्यक्रम झाल्यावर दुपारी 4 वाजता श्री लक्ष्मीनारायण मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. तर गोविंद पुरस्कार लासलगाव येथील श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळ यांना देण्यात आला. श्री भक्तवत्सल बालाजी देवस्थान सेवा समितीच्या वतीने ब्रह्मोत्सव निमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सुवर्ण चांदीच्या अलंकाराने अभूषित श्री बालाजी श्री श्री देवी तसेच श्री भूदेवी यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील लक्ष्मीनारायण मंदिरापासून शोभायात्रेला प्रारंभ झाला. प्रामुख्याने रत्न जडित बालाजींच्या रथाच्या मिरवणुकीचे आकर्षण दिसत होते. शोभायात्रेच्या वेळी चित्ररथात श्री रंगनाथजींच्या वेशामध्ये प्रतीक्षा दायमा गोदंबाच्या वेशामध्ये स्वाती बोम यांनी जिवंत देखावा साकारला होता. यावेळी लेझिम पथक तसेच NCC पथक व हरिनामाचा गजर लासलगाव शहरात दिसून आला आणि या दरम्यान भक्तिमय वातावरणात येथील हा उत्सव संपन्न झाला. श्री भक्तवत्सल बालाजी मंदिराच्या वतीने दरवर्षी ब्रह्मोत्सव साजरा केला जातो. यामध्ये गोविंद पुरस्काराने विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात येते. यंदा श्री सिद्धवीर हनुमान मित्र मंडळ लासलगाव यांना मालेगाव येथील पंडित कैलास चंद्रजी यांच्या हस्ते गोविंद प्रसाद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी आमदार कल्याणराव पाटील तसेच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुवर्णा जगताप कुणाल फाउंडेशनचे कुणाल धराडे किशोर राठी पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी सुराशे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉक्टर श्रीनिवास दायमा यांनी केले. कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नाशिक येथील CA शशिकांत पारख लासलगाव ग्रामपंचायतचे स्वच्छता कर्मचारी लासलगाव पोलीस कार्यालयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तसेच परिचारिका यांचा सन्मान सोहळा देखील या कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता. पुरस्कार सोहळ्या अगोदर नाशिक येथील नृत्याली भरतनाट्यमच्या वतीने श्रीकृष्ण आराधनेवर भरतनाट्यम सादरीकरण करण्यात आले. भरतनाट्याने लासलगावकरांचे लक्ष वेधून घेतले होते. महाप्रसादाने सांगता झाली यावेळी 5,000 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी श्री भक्तवत्सल बालाजी देवस्थान सेवा समितीच्या गोविंद सेवकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी शरद लोहकरे लासलगाव. महत्त्वाच्या बातम्या